धुळे शहरात कर्णकर्कश आवाज करत हिंडणाऱ्या बुलेटस्वारांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. या संदर्भात नागरिकांमधूनही प्रचंड तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत धुळे वाहतूक शाखेनं शहरात विविध ठिकाणी 3 तास विशेष मोहीम राबवून तब्बल बुलेटस्वारांना दणका देत त्यांच्याकडून 35,000 रुपयांचा दंड वसूल करत कर्णकर्कश आवाजानं सायलेन्सर काढून घेण्यात आले आहेत. धुळे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेनं ही विशेष मोहीम राबवली. त्याअंतर्गत बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार केलेल्या 35 बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम 198 प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसंच प्रत्येकी 1,000 रुपये याप्रमाणे 35,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते. दरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी सांगितलं की बुलेटस्वारांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि कोणीही सायलेन्सरमध्ये फेरफार करू नये, अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. ते भूषण कोते शहर वाहतूक शाखेतून. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडनं धुळे शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या, विशेषतः ज्या बुलेट आहेत कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले बुलेट, त्यांच्या विरुद्ध अनेक नागरिकांकडनं तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो, परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्ही आमचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जैन सिनियर कॉलेज असेल, 12 पत्थर, कराची चौक, अशा मोठमोठ्या चौकांमध्ये, मुख्य चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेटधारकांवर आम्ही आज कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 1 बुलेट या आम्ही शहर शाखा येथे जमा केले आहेत आणि जे बुलेटचे सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत. त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट 198 नुसार कारवाई केलेली आणि त्यात त्यांना 1,000 रुपये दंड देखील केलेला आहे. ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुलडोझरच्या खाली क्रश केले होते, त्याचप्रमाणे यावर्षी देखील वर्ष अखेर जी काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत. या ठिकाणी मी या आवाहन करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपण बसवू नये, जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालकं असतात त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला सामोरे जावं लागणार. धन्यवाद.